जय मल्हार। सज्जन श्रोते हो, नमस्ते। आपल्या तेजस्वी बुद्धिमत्तेच्या जोरावर मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये आपल्या कर्तृत्वाने मोठेपण मिळवणाऱ्या विभूतींमध्ये महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल। आपले राज्य हे जनतेसाठी चालवलेले कल्याणकारी राज्य आहे। मी जे काही सामर्थ्याच्या व सत्तेच्या बळावर करीत आहे त्याचा जाब मला परमेश्वराशी द्यावा लागेल ही सुस्पष्ट धारणा डोळ्यासमोर ठेवून स्वतः अत्यंत विरक्त राहून अहिल्यादेवींनी राज्य केले। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। दैवायतम कुले जन्मा हा मदायतम तू पौरुषम, हे तर जीवनाचं धवल सत्य आहे। जन्म घेणं देवाहाती असलं तरी जन्माचं सार्थक करणं मनुष्याच्याच हाती असतं। छोटी अहिल्या 12 वर्षाची असताना तिचा विवाह माळव्याचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी झाला। 20 मे 1730 शिंद्यांची लाडकी अहिल्या होळकरांची धनलक्ष्मी राजलक्ष्मी झाली। सुखी संसार आणि अनुरूप जोडीदार या कल्पना अहिल्याबाईंच्या जीवनात प्रत्यक्ष उतरण्याचे भाग्य काही त्यांना लाभले नाही। कौटुंबिक जीवनात सुखापेक्षा अपार दुःखेच त्यांच्या पदरी जास्त आली। 1745 कुंभेरीच्या लढाईत पती खंडेरावांचं निधन झालं। त्यांच्या निधनानंतर अहिल्याबाई सती जाण्याची तयारी करू लागल्या। ढोल ताशाच्या गजरात अहिल्याबाईंची वरात निघाली। वरात कोणती होती म्हणाल तर ती वरात होती सती जाण्याची। त्यांनी सौभाग्याचे 16 श्रृंगार केले होते। गळ्यात कापराच्या माळा घातल्या होत्या। हळदी कुंकवाचे सडे टाकले जात होते। सतीचं वाण मागण्यासाठी सगळ्या स्त्रिया पुढे येत होत्या। तेव्हा सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना रोखले आणि म्हणाले, पुरी थांब, मागे फिर, सती जाऊ नकोस। मेली ती अहिल्या आणि मागे राहिला तो खंडू। मला उन्हाळा करतेस काय, तू माझ्या पाठीवर आहेस म्हणून तर मला दौलतीचा भरवसा आहे, अशी विनंती केल्यानंतर अहिल्याबाईंनी सती जाण्याचा विचार बदलला। पती निधनानंतर मल्हाररावांनी त्यांना राज्यकारभाराचे सर्व शिक्षण दिले। पुढे मल्हाररावांच्या मृत्यूनंतर सारी जबाबदारी अहिल्याबाईंच्याकडे आली। माधवराव पेशव्यांनी अहिल्याबाई यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला असला तरी राघोबा दादा यांची वक्रदृष्टी पडली। ते सैन्यानिशी आले तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांना चांगलेच खडसावले। त्या एका पत्रात म्हणतात, मी बाई माणूस, मी काय करणार हे मनात आणू नका। मी खांद्यावर बांसडा टाकून उभी राहिले म्हणजे श्रीमंतांच्या दौलतीस अवघड पडेल। तेव्हा राघोबा दादा म्हणतात, मी काही लढाईसाठी आलो नाही तर मातंगपोशीसाठी आलो। अहिल्याबाई पुढे म्हणतात, मातंगपोशीला आलात मग सैन्य कशाला हवे? आमच्या भेटीसाठी आलात तर आपणास हत्तीवरून दरबारात आणू। जर वेगळा विचार असेल तर हत्तीच्या पायाशी बांधून आणू। असे म्हणताच राघोबा दादा पळून गेले। अहिल्याबाई स्वतः लढाईवर जात असत। होळकरांचे सैन्य गनिम युद्धात तरबेज होत। त्यांनी लढाऊ महिलांची तुकडी तयार केली होती। काळाचा विचार करता ही गोष्ट आश्चर्यकारक अशीच होती। अहिल्याबाई इंग्रजांची तुलना हसून मारणाऱ्या अस्वलाशी करत असत। त्या म्हणत, वरकड व्याघ्रदिक्षापदे बळ व युक्तिप्रयुक्तीने मारतील परंतु अस्वलाचे मरणे फार कठीण। सुस्त धरून मारले तरच ते मरेल। जर चपेटीत कोणी सापडला तर अस्वल त्यास गुदगुल्या करून मारेल। तद्वतच ही इंग्रजांची लढाई आहे। आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी 1793 GP बॉयड या अमेरिकन अधिकाऱ्याची नियुक्ती त्यांनी केली होती। सैन्य व शस्त्रास्त्र या दोन्ही यंत्रणा त्यांनी अत्यंत सुसज्ज ठेवल्या होत्या। सैन्य पोटावर चालते याचे सदैव स्मरण अहिल्याबाई नव्हते। जो कोणी लुटमार करणाऱ्या भिल्लांचा बंदोबस्त करील त्याचा राणीसाहेबांच्या मुलीशी विवाह केला जाईल अशा प्रकारची दौंडी राज्यभर देण्यात आली। अशा प्रकारचा पैजेचा विडा त्यांनी दरबारात मांडला होता व त्यात यशवंतराव फणसे यांनी यश मिळवले। तसेच या भिल्लांचा राज्यरक्षणासाठी उपयोग करण्याची अभिनव व साहसी योजना त्यांनी प्रत्यक्षात आणली। कवडीच्या रूपाने कर वसूल करण्याची परवानगी देऊन पडीक जमिनी कसायला लावून
भिल्लांचे आचरण बदलण्याची मोठी साहसी योजना अहिल्याबाईंनी साकारली. ती पद्धत पुढे भिल कवडी नावाने प्रसिद्ध झाली. 295 वर्षापूर्वी जन्मलेल्या अहिल्याने चूल आणि मूल हेच स्त्री कर्तव्य बिंबवणाऱ्या समाजावर राज्य केले. बुद्धिमत्ता, चातुर्य, दृष्टेपणा, पराक्रमी कर्तृत्व, पावित्र्य, त्याग, प्रबळ कर्मशीलता, धर्मनिष्ठा इत्यादी अलौकिक गुण अहिल्याबाई यांच्या अंगी होते. म्हणूनच पंडित मोरोपंत म्हणतात, देवी अहिल्या झालीस तू जगत त्रयातया धन्या, न न्याय धर्म निरता अन्या, कला माझी ऐकली कन्या, कला माझी ऐकली. सद्धर्म आणि सहिष्णुतेचा खळखळता झरा म्हणजे अहिल्याबाई. देव, देश आणि धर्माचे रक्षण करा हा थोर संदेश त्यांनीच समाजाला दिला. गेल्या 10,000 वर्षात फक्त 6 व्यक्तींनाच पुण्यश्लोक ही उपाधी मिळाली आहे. त्यापैकी अहिल्यादेवी एक आहेत. त्यांनी तब्बल 60 वर्ष राज्य केलं. त्यामुळे त्यांना जगन्माता, मातोश्री, पुण्यश्लोक या उपाधींनी संबोधलं जातं. ज्ञानगंगा आणि भक्तिभावाची भाग्य सरिता अखंड आपल्या हृदयात व्हावी असे अत्युच्च आणि अचाट कार्य त्यांनी केलं. त्या म्हणतात, गंगाजळ निर्मळ जीवन जगा. त्यांची थोरवी गाताना कवी माधव जुलियन म्हणतात, जिच्या व्यक्तिगत उत्पन्नातून वाहे दानाची सरिता, ती गंगाजळ निर्मळ राणी कोण, जिचा नच कोशरिता. अशा महान विभूतींना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय अहिल्या.